मिरज इथल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 8 नर्सिंग स्टाफ विरोधात पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील 8 जणांच्यावर मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरज शहर इथल्या सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 8 नर्सिंग स्टाफ विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्याअंतर्गत या 8 नर्सेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सेवा सदन हे खासगी हॉस्पिटल असून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरक्षित आहे. मात्र सेवा सदन हॉस्पिटलमधील पूजा कलाब, योगेश आवळे, केतन कांबळे, केतन सूर्यवंशी, ज्योती कांबळे, श्वेता भाट, ऋषिकेश पाटील आणि पूजा भोसले या 8 जणांनी कोविड रुग्णांवर काम करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अन्य हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केला किंवा ज्या आरोग्य सेवकांना उपचाराबाबत नियुक्ती देण्यात आली आहे मात्र ते हजर झाले नसतील तर त्यांनी तात्काळ हजर व्हावं, अन्यथा त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची कारवाई मनपाला करावी लागेल. याचबरोबर ज्या दवाखान्यांना कोविड हॉस्पिटलमधून परवानगी देण्यात आली आहे त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवत असतील तर त्यांच्यावरही परवाना रद्दची कारवाई करावी लागेल असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ह्या सर्व कोरोनाबाधितांवर वेळेवर उपचार करता यावा यासाठी काही खाजगी दवाखान्यांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिका क्षेत्रातले काही फिजिशियन्स, ॲनॅस्थेटिस्ट किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या सेवा ह्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्सकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या हॉस्पिटल्समधले जे डॉक्टर्स असतील किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल त्यांनासुद्धा तिथे सेवा बजावण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मेस्माखाली तशा त्यांना ऑर्डर्स बजावण्यात आलेले आहेत. असं असतानाही सेवा सदन हॉस्पिटलमधल्या 8 पॅरामेडिकल स्टाफने तेथे ड्युटी बजावण्यास नकार दिल्याचं लक्षात आलेलं होतं. यानुसार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी ह्या 8 लोकांविरुद्ध मेस्मा कायद्याखाली, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि IPC सेक्शन 188 खाली गुन्हे दाखल करण्यात केलेले आहेत. मी ह्या माध्यमातून सर्व मेडिकल प्रॅक्टिशनर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल यांना विनंती करतो की सध्याची परिस्थिती बघता जिथेही त्यांना कोरोना सदृश परिस्थितीमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल, कोविड केअर सेंटर असेल, या ठिकाणी जर सेवा बजावण्याचे आदेश दिले असतील तर त्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ त्या ठिकाणी जॉईन व्हावं आणि सेवा बजावण्यास सुरुवात करावी. नाहीतर नाईलाजास्तव अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी लागेल. त्यासोबत जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ज्यांना महानगरपालिकेने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केलं आहे असे हॉस्पिटल जर सेवा बजावण्यास असमर्थता दाखवत असतील तर त्यांचाही रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई महानगरपालिकेला करावी लागेल.